बापू कुटीमध्ये आल्यानंतर एक आत्मिक समाधानही मिळतं आणि एक ऊर्जाही मिळतो आणि विशेषतः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतो आहे आणि त्याचा अनुभव आम्ही घेऊ शकतो आहे ते बापूंच्यामुळे. बापूंनी ज्या प्रकारे या देशामध्ये स्वातंत्र्य समराला एक वेगळी दिशा दिली, अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण सामान्य जनांना बापूंनी स्वातंत्र्ययुद्धाशी जोडून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्यामुळेच आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि विशेषतः बापूंनी जो संदेश दिला दरिद्र नारायणाच्या सेवेचा, आज तेच कार्य आदरणीय मोदीजी गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून चालवत आहेत. 3 कोटी लोकांना घरं, 2.5 कोटी लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी, 5 कोटी लोकांपर्यंत गॅस सिलेंडर, 6 कोटी घरांपर्यंत नळ. बापूंचं जे स्वप्न होतं की या देशातला शेवटचा माणूस जो आहे, अंतिम पंक्तीमधला, त्याचा उदय झाला पाहिजे, हाच प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. आणि मला विश्वास आहे की या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणीहून संकल्पबद्ध होतो आहे की जोपर्यंत मानवी चेहरा असलेला समावेशी विकास, जो जे ध्येय माननीय पंतप्रधानांनी मांडलं आहे, ते जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत अविरत आपण परिश्रम घेत राहू आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपली राष्ट्रभक्ती हे आपण जागृत. आपण आज मौन धरून बापू कुटीमध्ये बसला होता थोड्या वेळ, काय नक्की वाटलंय? असं आहे की ही एक वेगळी अनुभूती, कारण ज्या ठिकाणी प्रत्यक्ष महात्मा गांधी राहिले आहेत, बापू राहिले आहेत, त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं वाटतं की शब्द तसेच मौन होतात. तिथे बसल्यानंतर त्या वातावरणाची अनुभूती माणूस घेत असतो, त्यामुळे तिथे शब्द न निघणं हे स्वाभाविक आहे आणि ते योग्यही आहे.